आणि आता पाहूयात कोरोना ब्रेकिंग बीड मधून मोठी बातमी समोर येते। बीड मध्ये आज तब्बल 124 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत। सर्वाधिक 124 अहवाल आज एकाच वेळी पॉझिटिव्ह आल्याने आता बीड जिल्हा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे। तब्बल 124 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची बीड जिल्ह्यामध्ये भर पडली आहे। तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 1265 इतका झाला आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनाने एकूण 38 कोरोना बाधित रुग्णांचा बळी देखील घेतला आहे। आज बीड जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 124 अहवाल पॉझिटिव्ह आलेत। यामधील बीड तालुक्यामध्ये 33 अहवाल पॉझिटिव्ह आहेत। धारूर तालुक्यामध्ये 2, गेवराईमध्ये 14, केजमध्ये 14 तर अंबाजोगाई तालुक्यामध्ये 13 अहवाल पॉझिटिव्ह आहेत। तर माजलगाव तालुक्यामध्ये 15 अहवाल, परळी तालुक्यामध्ये 31 आणि 2 अहवाल हे वडवणी तालुक्यामध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। एकूण 124 अहवालांची बीड जिल्ह्यामध्ये आज पुन्हा भर पडली आहे। यामुळे आता बीड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा 1265 वरती जाऊन पोहोचला आहे। तर आतापर्यंत एकूण 38 कोरोना बाधित रुग्णांचा बळी देखील बीड जिल्ह्यामध्ये गेलाय। आज बीड जिल्हा प्रशासनाला 721 अहवाल प्राप्त झालेत। यापैकी 591 अहवाल निगेटिव्ह तर 6 अहवालांबाबत कुठलाही निष्कर्ष काढता आलेला नाहीये। तर तब्बल 124 रेकॉर्ड ब्रेक अहवाल आज एकाच वेळी पॉझिटिव्ह आले आहेत। मराठा वादळ न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट।